नमस्ते इंदु नावु संधिगळल्लि कन्नड संधिय व्यंजन संधियादंत आदेश संधियन्न नावु नोडोण आसामी कन्नड व्यंजन संधि असणारी आदेश संधि याच्याबद्दल अभ्यास करूया चलया आदेश संधि ಸಂಧಿಯಾಗುವಾಗ ಒಂದು ಅಕ್ಷರದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬೇರೊಂದು ಅಕ್ಷರವು ಬರುವುದಕ್ಕೆ ಆದೇಶ ಸಂಧಿ ಎನ್ನುತ್ತಾರೆ ನೋಡಿ ಹೆಸರಿನಲ್ಲೇ ಸೂಚಿಸ್ತದ ಸಂಧಿಯಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಅಕ್ಷರದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬೇರೊಂದು ಅಕ್ಷರ ಬಂದು ಸೇರುವುದಕ್ಕೆ ಆದೇಶ ಸಂಧಿ ಆದೇಶ ಈ ಶಬ್ದದಲ್ಲಿಯೇ ಅರ್ಥ ಅಡಗಿದೆ ಆದೇಶ ಯಾವ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಇದೆ ಸಂಧಿ ಕಾರ್ಯ ಕರೆದ ಸ್ಥಾನ ಏಕ ಅಕ್ಷರಾಚ ಠಿಕಾಣಿ दुसरे एक अक्षर अक्षराचा आदेश होतो त्याला आदेश संधि असे म्हणतो चला तर उदाहरण बघूया उदाहरण आहे की मने अधिक केलस मने गेलस मने अधिक केलस इल्ली मुख्यवागी नोडबेकादंत विषय प्रामुख्याने म्हणजे याला पूर्व पद म्हणतात याला उत्तर पद उत्तर पदद मोदले अक्षर उत्तर पद उत्तर शब्द पूर्व पूर्वी का दुसर शब्द पहले अक्षर कठिकाणी तो ग चा आदेश है मने अधिक केलस मने गेलस मने केलस अस लिहित नहीं मै अधिक टोळे इले टोळे इले डोळे आगे द आदेश बंदे मै अधिक टोळे मणि अधिक तोळे तोळे तोच्या ठिकाणी दो चा आदेश म्हणजे द आदेश झालेला आहे पुढचं उदाहरण बघूया पुढचं उदाहरण बघा कण अधिक पनी कण अधिक पनी कम बनी इथं पच्या ठिकाणी ब आलेला आहे ब चा आदेश झालेला आहे कण अधिक प कम बनी बेरोंदो अक्षर आदेशवागी बनलेले क जागादली ग त जागादली द प जागादली ब अदे रीतियागि मुंदिन उदाहरणे नोडि मळे अधिक काल मळे गाल ना मळे काल अन्नंगिल्ल मळे गाल अंत हेळ्तीवि क जागदल्लि ग आदेशवागि बंदिदे अदे रीतियागि मत्ते बेरे उदाहरणे नोडोदाद्रे हू अधिक तोट हू अधिक तोट हू दोट ಇಲ್ಲಿ ತ ಪೂರ್ವ ಉತ್ತರ ಪದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ತ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದ ಆದೇಶವಾಗಿ ಬಂದಿದೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನೋಡೋದಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕ ಚ ಟ ತ ಮತ್ತು ಪ ಇವುಗಳಿಗೆ ಗ ಜ ಡ द मत्तु ब क च क त प गळिगे क्रमवागि ग ज ड द ब गळु आदेशवागि बरुत्तवे उत्तर पदद मोदलने अक्षर उत्तर पद म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिले अक्षर क च ट त प च्या ठिकाणी अनुक्रमे क ला ग च ला ज ट ला ड तला द त्याचप्रमाणे प ला ब चा आदेश होतो त्याला आदेश संधि असे म्हणतात बघा क च्या ठिकाणी ग बरोबर आहे ना क च्या ठिकाणी ग त च्या ठिकाणी द त च्या ठिकाणी द प च्या ठिकाणी ब प च्या ठिकाणी ब अशा प्रकारे अनुक्रमे क च ट त प या ठिकाणी ग च ड द ब अक्षर आदेशून येतात त्याला आदेश संधि असे म्हणतात ओके अशा प्रकारची तुम्ही अनेक उदाहरणं सोडवायची आहेत धन्यवाद